देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। डॉक्टरने इंजेक्शन देताच रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळद, होळे, फलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगली जिल्ह्यातील वज्रचौंडी या गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या गावात राहणाऱ्या छाया बबन करपे यांचा मृत्यू गव्हाण येथील डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी व मुलीने केला आहे। छाया करपे या ताप आणि सर्दीने किरकोळ आजारी होत्या। उपचारासाठी त्या जवळ असलेल्या गव्हाण या गावातील खासगी डॉक्टरकडे गेल्या। डॉक्टरने केलेल्या उपचारानंतर 2 तासातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे पती तसेच मुलीने केला आहे। ताप आणि सर्दी होत होती, खोकला वगैरे, त्याच्यामुळे तिला इंजेक्शन मारायला घेऊन गेलो होतो। मग इंजेक्शन वगैरे मारलं, औषध गोळ्या दिल्या, तर घरी आलो। पण 2 दिवस तिचा दंड दुखत होता आणि काळा वगैरे पडला होता तिथंच तो पोर्शन इंजेक्शन मारल्यामुळे। मग रात्री परत 2 दिवसांनी रात्री हातात दुखत होतं रात्रभर। मग सकाळी घेऊन गेल्यावरती त्याने सलाईन लावली आणि सलाईनमध्ये 2 इंजेक्शन मारले आणि त्याच्यानंतर पोटात 1 इंजेक्शन मारलं आणि थोड्या टायमाने 1/2 तासाने सलाईन वगैरे सगळी संपल्यावरती परत त्याच्या हाताला 1 फोड आला मोठा आणि नंतर मग थोड्या टायमाने तो 1/2 तासाने आल्यावरती तिचा हात जास्त फुगत चालला। तर मग तो बोलत काय नाही, नॉर्मलच आहे, काय नाही होत म्हणून। मग त्याच्यानंतर जास्त फुगल्यावरती त्याने सांगलीला जायला सांगितलं, वाळकेश्वर हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेटमध्ये। मग त्याच्यानंतर तिथं घेऊन गेल्यावर तो हॉस्पिटलमध्ये नेता नेता 1 तासात तिचा हात खूप फुगत गेला। तिथे प्रायव्हेट हॉस्पिटलचा तिथे घेऊन गेल्यावर तिथं डॉक्टर म्हटला ही काय केस आमच्या हातातली नाही, सिव्हिलला घेऊन जा। मग सिव्हिलला घेऊन गेल्यावरती अजून हात फुगत गेला। त्या लोकांना ट्रीटमेंट कोणती करायची हे समजत नव्हतं, तिला पॉयझन झालं इंजेक्शनचं इतकं। आणि नंतर 1-2 तासात ती ऑफ झाली। आमचं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं त्या डॉक्टरच्या इंजेक्शनामुळेच झालं आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा। काय मागणी आहे बाबा तुमची? अहो, सर्दी ताप झालेला म्हणून दवाखान्यात गेले आणि त्या दवाखान्यामध्ये त्याने इंजेक्शन दिलं। इंजेक्शन टोचलं ते सुजलं असं आणि काळं पडलं, 2 दिवस दुखायला लागलं म्हणून परत सकाळी त्याच्या दवाखान्यात गेलं। त्याने सलानी लावली, सलानी 2 इंजेक्शन मारले, 1 पोटात इंजेक्शन मारलं, ते डायरेक्ट हाताला फोडत आले। मग बोलला सिव्हिल हॉस्पिटलला सांगलीला न्या, तारडीकर वारळीकर आहे त्याच्याकडे ॲडमिट करा, मी चिठ्ठी लिहून देतो। मग त्याच्याकडे घेऊन गेलो तर त्याने बघितलं तर परत लय सुजलेला। तो बोला माझी मागणी एवढीच आहे त्या त्या डॉक्टरला कायदेशीर कारवाई करावी, त्याला परवानगी आहे की नाही त्या, आणि इतर कोणाच्या जीवनाला धोका होऊ नये, त्याच्यापासून इतरांचं रक्षण व्हावं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। त्याच्या इंजेक्शनामुळेच माझी मालकीण मिळली। या घटनेनंतर कुटुंबीय तासगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असता शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला आहे। या प्रकरणाची लेखी तक्रार कुटुंबियांनी पोलीस स्टेशन तासगाव येथे दिली आहे। कार्यालयात प्रभारी अधिकारी उपस्थित नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव तरडे यांनी सांगितले की या संदर्भात तात्काळ गुन्हा नोंद करता येत नाही, याबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरच पुढील कारवाई होईल। या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांचे म्हणणे वज्रधारीने जाणून घेतले। ते म्हणाले या संदर्भात तपास करण्याचे अधिकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्या समितीला आहे। पोलीस विभागाने सुकृत अशी दिसत असलेले पुरावे, संबंधित डॉक्टरचे जबाब यासह सखोल अहवाल तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे। त्या संबंधित तथ्य आढळून आल्यास तसा अहवाल पोलीस स्टेशनला दिला जाईल, त्यानंतर संबंधित डॉक्टरवरती गुन्हा दाखल करता येऊ शकतो।
या प्रकरणी विविध पक्ष संघटनांनी पोलीस स्टेशनला निवेदन देत या प्रकरणी निपक्ष चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.